लाइव न्यूज नजर हमारी खबर आपकी। लखुजी राजेच्या समाधी समोर सापडले प्राचीन शिव मंदिर। राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबांचे वडील राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी स्थळासमोर सुरू असलेल्या पुरातत्व विभागाच्या उत्खननामध्ये प्राचीन कार्य मोठे शिवलिंग आढळून आले। सदर माहिती परिसरात पसरल्यानंतर नागरिकांनी शिवलिंग बघण्यासाठी गर्दी केली होती। लखुजी राजे जाधव यांच्या समाधीसमोर फरशी व बगीचा बनवण्याचे काम सुरू होते। खोदकामादरम्यान प्राचीन शिवलिंग आढळून आले असून त्याच्या चोही बाजूने भिंतीच्या पाया असल्याचे आढळून आले असून या ठिकाणी उत्खनन अद्याप सुरू आहे। राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीसमोर मागील एका वर्षापासून इथे खोदकाम चालू आहे आणि खोदकाम चालू असताना मागच्या 19 मे रोजी इथे खोदकामादरम्यान इथे शिवमंदिर आढळलेलं आहे आणि हे 13व्या शतकातील शिवमंदिर असू शकते, कारण याच्या बाजूला रामेश्वर मंदिर आहे आणि रामेश्वर मंदिर म्हणजे हा रामेश्वर श्रीराम प्रभू रामचंद्र यांनी स्वतः इथली स्थापना केली आहे इथल्या लिंगाची रामेश्वराची आणि त्यांच्या हस्ती हे लिंग आहे। आणि ह्याच बाजूला डाव्या साईडनं आपल्याला इथे रामेश्वर महाराज मंदिर सापडलेलं आहे, रामेश्वराचं एक मंदिर इथे दिसून आलेलं आहे आढळून आलेलं आहे। तरी माझी अशी विनंती आहे की पुरातत्व खात्याला की यांनी इतर बाजूचं सुद्धा खोदकाम करून आणि सर्व इथली पाहणी करून सिंदखेड राज्यातील परिसरातील सर्व ठिकाणची अशा प्रकारचे यांना अजून आपल्याला भरपूर काही इथे नवीन बघायला म्हणजे पुरातन वस्तू बघायला मिळतील। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।